राष्ट्रवादीच्या यांच्याकडनं मला उमेदवारी मिळावी। मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाची येणारी 2024 जी निवडणूक आहे त्या दृष्टिकोनातून आमच्या या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या यांच्याकडनं मला उमेदवारी मिळावी त्यासाठी मी पक्ष सेतूकडे विनंती केलेली आहे आणि त्यामुळं मला निश्चित मिळेल असं मला ती खात्री आहे। त्याच्यामध्ये तर आज जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे नेते, आमच्या पक्षाचे प्रमुख नेते, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली गेली 35 वर्ष मी काम करणारे कार्यकर्ता आहे आणि त्यामध्ये मला असं वाटतं की या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मला निश्चितपणे उमेदवारी मिळेल आणि येणारी जी निवडणूक आहे ती आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच या ठिकाणी खासदार होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि त्यापेक्षा मला इथं उमेदवारी द्यावी, दुसऱ्या पक्षाचा उमेदवार घेण्यापेक्षा आपल्याच पक्षातला त्या ठिकाणी द्यावा आणि जर समजा आपल्याकडं तसं त्या ठिकाणी आहे तर आम्ही पेपरला याला त्याला उलट सुलट लोकांची चर्चा ऐकतोय की आता काहींचं प्रवेश करणार आहे तर जर समजा वाद होण्यापेक्षा त्या ठिकाणी जर आपल्या राष्ट्रवादी पक्षामध्ये खेडचे आमदार दिलीप मोहिते आहेत, त्याचप्रमाणे आंबेगाव तालुक्याचे नेते आमचे मार्गदर्शक दिलीप वळसे पाटील सुद्धा आहेत, असे याच्यामध्ये त्या ठिकाणी द्या किंवा आणखीन एखादा कोण ज्येष्ठ नेता असेल राष्ट्रवादीचा, जर समजा आपल्याकडे नसेल दुसरा आयात करून त्या ठिकाणी घेत असेल त्यापेक्षा मग भारतीय जनता पार्टी महायुती सरकार आहे तर त्यामध्ये जर समजा भोसरी हा मोठा मतदारसंघ आहे आणि त्यामध्ये जर समजा होत नसेल तर मग महेश लांडगेल त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी द्यावी, त्याचं काम मी 100% करेल। विधानसभा मतदारसंघामध्ये तसं पाहिलं तर 5.5 लाख मतदान आहे आणि त्यामध्ये भोसरी एक हे सेंटर आहे की खेड तालुका असेल, जुन्नर तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल किंवा शिरूर हवेलीचा तालुका असेल त्यातले काही भोसरीमध्ये राहणारे जे आहेत माझे मित्र परिवार नातेवाईक या सर्व मोठं त्या ठिकाणी जाळं आहे आणि मी विशेषतः हवेली तालुक्याचा 2004 साली त्या ठिकाणी आमदार असताना त्यावेळेस उरळी कांचनपर्यंत माझा मतदारसंघ होता, वाघोली, केसकंद वगैरे सगळीच, लोणीकंद वगैरे, त्यामुळं तो संपर्क त्या ठिकाणी मी परत 2009 लोकसभा लढवलेली आहे। 2013 सुद्धा मला 13 साली मला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं 2019 तर त्यावेळेस ऐनवेळेस त्या ठिकाणी अमोल कोल्हे सरांना आणलं आणि उमेदवारी दिली। मी पक्षश्रेष्ठीचा आदेश मानून, अजितदादांचा आदेश मानून त्या ठिकाणी मी मान्यता दिलेली आहे पण आता आम्ही किती दिवस थांबायचं, प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी विचारात घ्यावं एवढीच पक्षश्रेष्ठीने माझी विनंती आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।